तिसरी म्हणली बाई तुझा, ती म्हणली माय माझा नवरा वेढवा एवढा विद्वान आहे म्हणली की लिखीम पती आपलिखी खुदा बाची। त्याचं लिहिलेलं त्यालाही वाचता येत नाही, कोणालाच वाचता नाही, आणि त्यात काय लिहिलंय हे म्हणले फक्त खुदा, म्हणजे फक्त देवालाच माहित। असं काहीच बोलणं एकतर बोलणाऱ्यालाही कळत नाही मी काय बोलायला लागलो, ऐकणाऱ्याला तर दूरच राहिलं, ऐकणाऱ्याला कळत नाही, बोलणाऱ्याला समजत नाही, आणि समीक्षा करणाऱ्याला मेळ लागत नाही, पण मला तुमचं बोलणं कळत नाही असं म्हणता येत नाही। हे एक मोठी गंमत आहे महाराज। यांच्या कवितेची समीक्षा करा। आता हे समीक्षक म्हणून प्रसिद्धी पावलेले असतात, त्यांना असं म्हणता येत नाही की बा यांच्या कवितेची मला समीक्षा करता येत नाही असं म्हणता येत नाही। मग ते कशी समीक्षा करतात? यांची कविता म्हणजे संश्लिष्ट प्रतिमांचा व्यामिश्र आविष्कार, म्हणजे त्यालाही कळू नाही, दुसऱ्यालाही कळू नाही, काय चाललं हे कोणालाच कळू नाही। अपवाद असा आहे महाराज की संतांची भाषा अशी असते की केवळ लोकांना कळलीच पाहिजे, त्यांच्या गळी उतरली पाहिजे, किंबहुना इच्छित परिणाम साध्य झाला पाहिजे, तरच त्या ठिकाणी बोलतील, आणि ते बोलणं हे त्यांचं स्वतःचं धन आहे, आणि हे धन त्यांच्या प्रतिभेतून आलेलं आहे। ही काही बाहेरून आलेली प्रतिभा नाही। तसं प्रतिभेची व्याख्या काव्यशास्त्रामध्ये अशी केली आहे, प्रतिभेची व्याख्या करताना काव्य म्हणजे काय, कविता म्हणजे काय, मोठे मोठे विद्वान त्याची व्याख्या करीत असताना काय म्हणतात, वाक्यम रसात्मकम काव्यम, रसात्मक अशा प्रकारचं वाक्य म्हणजे काव्य। काही अशी व्याख्या करतात, नवनवोन्मेष शालिनी प्रज्ञा प्रतिभा, काही कळत नाही, नवीन नवीन उन्मेषांचं आविष्करण म्हणजे कविता। काही म्हणतात लक्षार्थ व्यंजनातून जी बोलते ती कविता, माझ्या गदारावरनं कुण्या राजाचा हत्ती गेला। आता खरंच हिच्या दारावरून जर हत्ती गेला तर हिचं दार राहील का? कडाडून मोडल नव्ह हत्तीनं, पण एक लक्षार्थ व्यंजना, माझ्या गदारावरनं कुण्या राजाचा हत्ती गेला, म्हणजे हिच्याच्या दाराच्या समोरून हत्ती गेला, हे थोडं व्यंजनेने लक्षणेनं घ्यावं लागते। किंवा एका लेखकाच्या घरी त्याची पोरगी म्हणजे नात लहान रडून 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 आकात करीत होती, आणि तिला खेळायला एक चंदनाची बाहुली होती, त्या बाहुलीकडे पाहिलं त्याने एका दिवशी, आणि हे नात तिची आई सून हे सगळे गेले होते त्यांच्या माहेरा, पण हा कवी असल्यामुळे त्याचं वर्णन काय करायला, चंदनाच्या विठोबाची माया आज गावा गेली, पंढरी या ओसरीची आज ओस झाली। म्हणजे त्याला म्हणायचं काय, या चंदनाच्या बाहुली बरोबर खेळणारी ही पोरगी तिच्या आजोळी गेली, पण चंदनाच्या विठोबाची म्हणजे त्या बाहुलीची माय म्हणजे ते लेकरू, चंदनाच्या विठोबाची बाय आज गावा गेली, पंढरी या ओसरीची आज ओस झाली, याला म्हणतात लक्षणा व्यंजना। जगद्गुरु तुकोबारायांच्या सारखे संत हे लक्षणा व्यंजना अभिधायाच्या पलीकडेही जाऊन दक्षता एका गोष्टीची घेतात की आम्ही असं बोलू की ज्या बोलण्यामुळे अहो माणसं तर डोलतील पण प्रत्यक्ष देव डोलेल। बोलू आयशा बोले, बोलू आयशे बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल
विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले आमचे बोलत असेत की ज्या बोलण्याच्या मुळे जेने बोले विठ्ठल हे बोलण्यातलंच नाही महाराज तुम्हाला लागू आहे तुम्ही वाजवता म्हणजे बोलच वाजवता ना मग वाजू आयशा बोले जेने बोले विठ्ठल डोले एरी माणसं झुलतात का डुलतात का असे तुमचं वाजवणं एक एक बोल असा राहते महाराज म्हणून त्याला बोल म्हटले मृदंगाचे सुद्धा काय बोल आहे संतांचे सुद्धा बोल आहेत अहो काही काही वेळेला आमचा ध्वनीच अर्थ देऊन जातो नुसता नाही का महाराज नुसतं आपलं हे जर सुरू झालं ज्ञानोबा तुकाराम काय साधं आहे का नुसतं हे असं जरी चाललं लांब माणूस असलं की ते म्हणते दिंडी चालली गड्या काय दिंडी चालली गड्या आणि कोणती दिंडी वारकरी वारकऱ्याची दिंडी हे बोल ऐकले की प्रत्यक्ष न बोलताही बोध होतो एवढी शक्ती एवढी ताकद मृदंगाच्या बोलात टाळाच्या घोळात अहो हे कशाला सांगू हे तर आता बसलेले माणसं जिवंत आहेत सगळे हा पण मेलेले माणसं सुद्धा उठवत बर का हा मेल माणूस जितलं उठवील जित या बोलामध्ये त्या बोलामध्ये त्या शब्दामध्ये मग ज्या शब्दामध्ये एवढी प्रभावी शक्ती आहे ते शक्तिमान बोल ज्यांच्याकडे आहे ते श्रीमंत का गरीब आणि म्हणून बाबा महाराज कीर्तनात उल्लेख करतात महाराज काय मौली महावैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु तो कोबारा तर श्रीमंत श्रीमंत की नाही ही श्रीमंती कोणती आहे का पैशाची काही ही श्रीमंती आहे शब्दांची म्हणून तुकोबाराय म्हणाले आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने रत्नाच्या मोलाचे लाख लाख शब्द आमच्याकडे आहेत एका कवयित्रीला विचारलं कवयित्री आहे मराठीमध्ये तुम्ही कविता कशी करता हो तुम्हाला कविता कशी स्फुरते कविता कशी होते ते बाई मराठीतली प्रसिद्ध कवयित्री आहे तिनं सांगितलं कुंभरसाचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी काय रसांचे भरलेले कुंभ डोक्यावर घेऊन शब्दांच्या गवळणी जेव्हा नाचत मुरडत माझ्या समोर येतात त्यावेळेला मला कविता स्फुरते
त्यावेळेला मला त्या शब्दातला अर्थ गवसतो, प्रतिमा गवसतात आणि मग मी त्याच्यावर कविता लिहिते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, होते जे अंतरी तेची उमटले वरी. जे अंतकरणात होत ते जेव्हा शब्दरूप घेऊन प्रगट होते त्यावेळेला त्या शब्दांचं सामर्थ्य एवढं आहे की त्यातले आम्ही श्रीमंत आहोत. म्हणून शब्दांची श्रीमंती ज्यांच्याकडे आहे त्यांचं नाव संत. म्हणून त्या अर्थाने संत एवढे श्रीमंत आहेत की संतांच्या एवढे श्रीमंत या जगात कोणी नाही. तुमची आमची श्रीमंती कशी आहे? काल होती, आज नाही, आज होती, उद्या नाही, आणि थोडीशी श्रीमंती आली आपली की असं तुंतून काही विचारू नका. मा असं माझ्या एवढा थोडीशी श्रीमंती. पण जगद्गुरु तुकोबारांच्याकडे अभंग इतके विपुल लिहिले आणि त्या अभंगातले काही बुडवले तरीही जे शिल्लक राहिले काय महाराज, वह्या बुडवता येतात काय, गाथ्यातलं बुडवता येईल पण माथ्यातलं बुडवता येते का? हे मोठी गमत आहे.